विश्व 24 न्यूज। नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज चॅनल। इंदापूर तहसील कार्यालयासमोर आत्मदहन। इंदापूरचे सिंघम तहसीलदार फक्त पुरस्कारापुरतेच काय, असा सर्वसामान्यांचा प्रश्न। आज दिनांक 19 सप्टेंबर 2022 रोजी इंदापूर तहसील येथे निमगाव केतकी येथील शेतकरी हेगडे कुटुंब यांनी गेल्या 2 वर्षापासून रस्त्याच्या मागणीसाठी अर्ज केला होता। बऱ्याच वेळा तहसील कार्याशी संपर्क साधला असता न्याय मिळत नव्हता। सदर शेतकरी हेगडे कुटुंब हे व्यतीत होऊन सामाजिक कार्यकर्ते घनश्याम निंबाळकर व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोरखनाना खंडाळगळे व सर्व टीम शांतीसूर्य सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून जाहीर तहसील कार्यालय इंदापूर येथे आत्मदहन करण्याकरता निवेदन देऊन आज आत्मदहन करणार होते। माननीय तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी सदर शेतकऱ्याची बाजू ऐकून त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तात्काळ न्याय देण्याची भूमिका घेतली। तसे लेखी पत्र काढून त्या शेतकऱ्यांनी समाधान केले। खऱ्या अर्थाने हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेल्या घटनेचा व लोकशाहीचा विजय आहे, असे शांतीसूर्य सामाजिक संघटनेचे घनश्याम निंबाळकर म्हणाले। पत्रकार अतुल सोनकांबळे व पत्रकार कैलास पवार यांचे मनापासून आभार व्यक्त करतो व त्यांनीही या पिढीत गरीब शेतकऱ्यांची बाजू लावून धरून मीडिया मार्फत न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, असेही बोलताना म्हणाले। सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते गोरख अण्णा खंडाळगळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर बोलताना चांगलीच तोफ उडागली। तर आज तात्पुरते आत्मदहन आंदोलन स्थगित करून 21 दिवसात पाहणी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, शाळेत जाण्याकरता रस्ता नसल्याने किती त्रास सहन करावा लागतो हेही अनिल हेगडे यांच्या मुलीने सांगितले। तर विश्व 24 न्यूज चॅनलचे विशेष आभार मानले व आजचा हा विषय संविधानाचा असेही मानले। सर्वांना जय शिवराय, जय भीमराय, जय भारत। विश्व 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। आज इंदापूर तहसील कार्यालयासमोर जाहीर आत्मदहन आहे। या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडनंच त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत, नेमकं हे आत्मदहन कशा संदर्भात आहे, तर त्यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ। नमस्कार सर, आजचं जे आपलं जाहीर आत्मदहन आहे ते कशा संदर्भात आहे आणि नेमकी आपल्या काय मागण्या आहेत? आजचं जे जाहीर आत्मदहन आहे हे निमगाव गावचे हेगडे कुटुंब गेले 2 वर्षापासून रस्त्याच्या मागणीसाठी इंदापूर तहसील कार्यालय येथे रस्त्या मागणीचा अर्ज केला होता। तहसील कार्यालयाला सांगितलं होतं की आमचा वहिवाटीचा रस्ता बंद झालेला आहे, सदरच्या काही समाजकंटकांनी रस्ता बंद केला होता की आमच्या मुलांचं, आज ही मुलगी 10-12वीला आहे, 1-10वीला आहे, 1 मुलगा 6-7वीला आहे, तर ह्यांच्या पाठीवरती दप्तराचं ओझं प्रत्येकाच्या ठिकाणी 8-8 किलो आहे। तर त्या 200 मीटर रस्त्यासाठी रस्ता अडवल्यामुळं 8 किलोमीटर रस्ता फिरून त्यांना यावं लागत होतं। ह्याच्या संदर्भात वेळोवेळी तहसीलदार साहेबांपुढे त्यांनी गाऱ्हाणं मांडलं होतं। 14 महिने ते हेल्पाटे घालत होते। सदरच्या प्रकरणाची सुनावणी झाली, निकालावर प्रकरण असताना साहेब निकाल का देत नाहीत, ह्याच्यासाठी वेळोवेळी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला। मी असेल सामाजिक कार्यकर्ता, आमचे गुरु गोरखनाथ खंडाळगळे साहेब, अतुल ठोंबरे असेल सामाजिक कार्यकर्ते असेल, ह्यांच्या माध्यमातूनही आम्ही गेले 6 महिने झाले त्यांची तो पण पाठपुरावा करतो आहे की साहेब सदरच्या शेतकऱ्यांचा मुलांचा तरी विचार करा। जे सरकार शेतकऱ्यांच्या गप्पा गोष्टी करतं, शेतकऱ्यांच्या उन्नतीचा बाता करतं, त्या शेतकऱ्याची 12 एकर शेती जर 14 महिने 2 वर्ष जर पडीक असेल तर ते शेतकरी पहिलाच कर्जाखाली दबला आहे। कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, ह्या गोष्टींना सामना करत करत जर शेतकऱ्याचं शासनाने लादलेली जर ही चुकीच्या पद्धतीने प्रशासन चुकीच्या पद्धतीने वागल्यामुळं ह्या शेतकऱ्यावर व्यतीत होऊन मला सांगा 26 हे जर लहान मुलांवर जर आत्महत्येची वेळ येत असेल तर आपण लादेश 75 वर्ष साजरा करत असताना, अमृत महोत्सव साजरा करत असताना ही पुष्णाऊ गोष्ट आहे का? दुसरी गोष्ट, आम्ही तहसीलदार साहेबांना जे लिहिलं, जर आम्ही काही चुकीचं लिहिलेलं नाही की सदरच्या उत्कृष्ट कामगिरी महसूलमध्ये कामगिरी केल्याबद्दल साहेबांना पुरस्कार दिला। जर 143 केली साध्या शेतकऱ्या, बरं आज आंदोलन करत असताना इंदापूरमध्ये 4-5 लोक रस्त्याच्या मागणीसाठी बसलेत। आज ही महिला, ह्या महिलेला मूलबाळ नाही का, एकटीच महिला आहे, ह्या महिलेचा जर रस्ता अडवला असेल, इंदापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी आले, रात्री 8 वाजता आले, फोटो काढला, देव माणूस म्हणून फोटो काढला, पण त्या महिलेच्या पदरी निराशा झाली ना। आज त्या महिलेला पुन्हा जर गबाळ घेऊन जर इथं बसावं लागलं, हे कुटुंब आज किती दिवस झालं, आज 18 महिने झालं जर न्यायाच्या प्रतीक्षेत असेल तर मग आता न्याय आहे का? म्हणजे लोकशाही आज रकील झाली अशी म्हणायला 100% वय, अण्णाभाऊ साठे म्हणल्याप्रमाणे। त्याच्यामुळे आज आम्हाला तहसीलच्या माध्यमातून जे पत्र देण्यात आलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलं आहे की सदरची मागणी 143 खाली करत असताना प्रकरण निकाली आहे,
पण हे 143 रस्ता देत असताना काही अडचणी येतात, पण ठीक आहे अडचणी येत असतील. आमची साहेबा एक खंत अशी आहे की साहेबांना अडचण आज आम्ही अमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर त्यांना अडचण जाणवली. हे जर अडचण गेल्या 2 महिन्यापूर्वी जाणवली असती तर हे शेतकरी आत्मदान करण्याची वेळ नसती आली. पण ठीक आहे, उशिरा गव्हाना त्यांना जाग आली. आमच्या अण्णांनी सांगितल्याप्रमाणे सदरच्या प्रकरणामध्ये तुम्ही 5-2 द्या, नाहीतर कसा बी द्या, अ न द्या, ब न द्या, क न द्या, ड न द्या, कसाही द्या, पण आम्हाला रस्ता द्या. तर साहेबांनी ती मागणी मान्य केल्याचं पत्र आम्हाला दिलेलं आहे. 5-2 ते रस्ता देतो म्हणतात, आणि उद्या स्थळपाणी करून 21 दिवसाच्या आत, 3 आठवडे म्हणजे 21 दिवसाच्या आत प्रकरण निकाली काढतो. 21 दिवसाच्या हे प्रकरण निकाली नाही निघलं तर घेगडे कुटुंब आणि आम्ही ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आत्ता नुसतं आत्मदान आम्ही तहसील कचेरीच्या बाहेर करतोय, पण हे आत्मदान आम्ही साहेबांच्या केबिनमध्ये 100% करणार जर 21 दिवसांनी न्यायालयाने मिळाला तर. हे अशी आमची संतप्त प्रतिक्रिया आहे. आतूनच हाल झालेले आहेत शेतकऱ्यांकडे. माझे हात जोडून सरकारला आणि प्रशासनाला विनंती आहे, सरकार तर मेलेलंच आहे, त्याच्याबद्दल काय कुठंच नाही, कुठं दिसतच नाही, फक्त जाहिरातीपुरतं दिसतंय. देशाचे पंतप्रधान सन्मान निधीचं बोलतात, शेतकरी देश उडायला लागलेला आहे, प्रशासनाने तर लक्ष द्यावं. ज्या अधिकाऱ्याकडे कर्तव्यदक्ष सिंगम म्हणून त्यांची प्रतिमा आहे, कमीत कमी त्या अधिकाऱ्यांनी सरकारसाठी न स्वतःसाठी तर प्रतिमा जपावी, हीच त्यांना विनंती आहे. तुम्हाला माझा दुसरा नंतरचा प्रश्न असेल, सुरुवातीला यानंतर मी या शाळेतल्या विद्यार्थिनीकडे एक जातोय. दीदी तुझा काय प्रश्न आहे, नेमकं तू जाहीर मतदानासाठी या ठिकाणी बसले, ते कशासाठी बसलेलं आहे? आम्हाला रस्ताच नाही, जाताच येत नाही शाळेमध्ये. शाळेला जाताना काय काय अडचणी होतात नेमकी? आम्हाला आहे ना चिखल आहे खूप, आणि ना जाताना काटे कुठे मधूनच जावं लागतं आणि खूप लांबून जावं लागतं. दीदी तुझी काय प्रतिक्रिया? जाताना दैवार पडलेलं असतं गवतावर, ते अंगवलं होतं, जाताना अडचणी खूप येत असतात, रस्त्यातून सगळी कपडे ओले होत असतात, चिखलाने भरलेले असते, अशी रस्त्याची रस्ता नसल्यामुळे आम्हाला अशी अडचणीत असते. आपण पाहता या ठिकाणी एका शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना किती हालापेष्टा सहन कराव्या लागतात, त्या दिदींना आपल्यासमोर व्यथा त्यांच्या मांडलेल्या आहेत. यानंतरची जी काय प्रतिक्रिया असेल, ज्या काय भूमिका असतील, ते प्रशासनानं दिलेलं लेटर आपल्यासमोर वाचून दाखवण्यात येईल, ते वाचून दाखवू थोडं. प्रशासनाने आज विषय 4/3/2021 दिलेला रस्ता मागणी निकाल अद्याप प्रदान न मिळाल्यामुळे व्यतीत होऊन आपले कार्यालयासमोर जाहीर आत्मदान कुटुंबासहित व सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर उपरोक्त संदर्भीय विषया अनुसरून आपणास कळण्यात येते की आपण वरील संदर्भीय निवेदनात दिनांक 4/3/2021 रोजी रस्ता मागणीबाबत अर्ज दिला होता, त्या संदर्भात सुनावणी घेण्यात आल्या तरीही न्याय मिळाला नाही इत्यादी बाबी नमूद केल्या असून संदर्भीय निवेदनात या कार्यालयात प्राप्त झालेले सदर बाबत आपणास कळण्यात येते की सदर प्रकरणात आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1906(143)नुसार दिलेल्या अर्जानुसार आपल्याला सुनावणीचा निकाल तात्काळ देण्याची कारवाई करीत आहोत. तसेच आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1906(5)(2) मामलेदार कोर्ट नुसार दिलेल्या अर्जानुसार उद्या दिनांक 20/9 रोजी तात्काळ पाहणी करण्यात येणार आहे. तसेच सदर बाबत सुनावणी घेऊन 3 आठवड्याच्या निर्णय दिला जाईल. तरी आपण करीत असलेल्या आत्मदान आंदोलनापासून परावृत्त व्हावे, सदर आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण भंग होणार नाही, दक्षता घ्यावी, याची नोंद घ्यावी, प्रशासनास सहकार्य करावं. मला या निवेदनाचं बघून शेवटचा जो मजकूर आहे की प्रशासनाने पुन्हा सामान्य माणसांवर, सामाजिक कार्यकर्त्यांवर किंवा कुटुंबावर, म्हणजे आंदोलन करणाऱ्या कुटुंबावरच त्यांनी आरोप केला की तुम्ही प्रशासनास सहकार्य करावं. माझी विनंती आहे की आम्ही या पत्रावर त्या कुटुंब समाधानी आहे, पण तुम्ही जे खालचा मजकूर टाकलाय, कमीत कमी आमच्याकडून झालेल्या दिरंगाईमुळे तुम्हाला जो त्रास झाला तोही तर पुढे आमच्यामुळे होणार नाही, एवढी जरी दिलगिरी व्यक्त केली असती तरी बळी राजा खूप झाला असता. नमस्कार अण्णा, तुमचे बरेच या ठिकाणी आंदोलनं आम्ही पाहिलेले आहेत आणि आज हे आपण ज्वालाग्रही घेऊन या ठिकाणी आंदोलनाला आत्मदानाला बसलेला आहात, नेमकं तुमच्या काय मागण्या आहेत आणि कशा संदर्भात तुम्ही या ठिकाणी ज्वालाग्रही समोर घेऊन आगपेटी समोर घेतलेली आहे, ह्या आंदोलनाच्या पाठीमागला आपला नेमका उद्देश काय आहे ते सांगायचं. सप्रेम नमस्कार, मी गोरख खंडागळे सामाजिक कार्यकर्ता वय 71. मला बाईट देत असताना एक वाईट वाटतं, व्यक्तिगत स्वरूपाचं वाईट वाटत नाही, केवळ हेगडे कुटुंबावर हा अन्याय झालेला नाही. तहसीलदार साहेब श्रीकांत पाटील साहेब, तुम्हाला मी सिंगम समजत होतो आत्तापर्यंत,
पण तुम्ही जो आम्हाला अनुभव दिला, आम्हाला व्यक्तिगत बी अनुभव आला तुमचा, तुम्ही बोलता खूप छान, चांगलं बोलता, सुंदर बोलता, पण त्याला कृतीची जोड नाही साहेब. अनेक शेतकरी तुमच्या त्या दारामध्ये तहसील कचेरीच्या समोर बसलेले आम्ही बघत असतो. अनेक शेतकऱ्यांना रस्त्यापासून वंचित ठेवलेलं आहे, अनेक शेतकऱ्यांची जमीन पडून आहे. आपापसातले हिवेदावे मिटण्यासाठी खरं तर तुमच्याकडे येतात ते शेतकरी. शेतकरीसुद्धा नालायक आहेत ह्याची मला जाणीव आहे, कारण शेतकरीसुद्धा एकमेकांना अडवण्याचं काम काही कारण नसताना करत असतात. आणि दुर्दैवाची बाब आहे साहेब, तुम्ही त्यांना तारकावर तारका देत असता, तारीख पे तारीख, ही तुमची एक अंमलबजावणी आम्हाला अजिबात पसंत नाही. तर तुम्ही जसं बोलता तसं वागा. आणि दुसरं असं की ह्या हेगडे कुटुंबाला तुम्ही जो न्याय दिलेला आहे तो थोडा अपुऱ्या स्वरूपाचा आहे. कसा अपुऱ्या स्वरूपाचा आहे? आता हे तुम्ही म्हणताय की 3 आठवड्यामध्ये आम्ही हा न्याय देऊ, तुम्हाला रस्ता देऊ वगैरे, पण आज जी कंडिशन आहे वर्तमान काळामध्ये जर बघितली तर लक्षात येत आहे की त्या मुलींना, त्या मुलाला, त्यांची 2 मुले आणि मुलगा, त्यांना आडणातून जावं लागतं आहे. त्यांच्या घरापासून थोडे 60 का 65 मीटर अंतरावर मुख्य रस्ता असताना त्यांना केवळ त्या रस्त्यानं अडवलेलं आहे. तर हरमखोर कोण जो आहे, ज्यांना अडवलं आहे त्याला बोलवून घ्या ना, त्याला द्या पनिशमेंट. का रस्ता अडवला तू? ठीक आहे, तुझ्या बापाच्या मालकीचं आहे, तुझ्या मालकीचं आम्ही मान्य करतो, पण त्या रस्त्याचा निकाल लागेपर्यंत तरी त्या मुलींना जाऊ दे ना त्या रस्त्याने. हां, तुझं काय नुकसान होतं आहे त्याच्यामुळं? तू का अडवलंय? ते मोठ्या माणसांना अडवा तुम्ही त्यांच्या आईबापांना, पण लहान मुलांनी काय केलं तुम्हाला? का अडवलं त्यांना त्यांचा रस्ता तुम्ही? ते रस्ता खुला करून द्यावा. ते रस्ता जोपर्यंत ह्या 3 आठवड्याची मुदत दिलेली आहे तोपर्यंत तो रस्ता त्या संबंधित जो कोण शेतकरी असेल, नालायक शेतकरी, ज्याला मुलंबाळं नाहीत, असा निपुत्रिक असेल तो कदाचित, त्याला बोलावून, पोलीस डिपार्टमेंटनी बोलावून, तहसीलदार अधिकाऱ्याला पूर्ण अधिकार असतात, पोलिसांच्यापेक्षा जास्त अधिकार असतात तहसीलदारला. आणि त्या अधिकाराचा वापर चांगला करा साहेब, लोकांना न्याय देण्याच्या कामी त्या अधिकाराचा वापर करा. अनेक लोक हे तुमच्या दाराशी येऊन बसतात आणि तुम्ही राजकीय दबावपोटी, कशाच्या तरी दबावपोटी त्यांना न्याय देत नाही, त्यांना न्यायदानापासून वंचित ठेवता. ही दुर्दैवाची बाब आहे साहेब. त्यांना हे तुम्ही जे निवेदन दिले त्याच्यामध्ये ते ॲड करा, किंवा तुम्ही त्यांना बोलावा. हे निंबाळकर वगैरे तुमचे संपर्क करतात, आमच्याशी तुमची बोलायची इच्छा नाही दिसते, असू द्या, पण सांगा तुम्ही त्या संबंधित शेतकऱ्याला बोलवून तो तात्काळ, म्हणजे हे निकाल होईपर्यंत ते रस्ता त्या मुलांना चालू ठेव, त्यांची परीक्षा आहे, त्यांना आडणातून यावं जावं लागतं आहे. एवढंच मी बोलतो आणि संपवतो. जय विश्व 24 न्यूज करिता अतुल सोनकांबळे, इंदापूर. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.